दर्शकों नमस्कार, मैं निशांत लांजावर, आप देख रहे हैं आकाश न्यूज, नई सोच नई खोज। अब गांव-गांव में हो रही है कोरोना वायरस के प्रति जन जागृति। जैसा जैसा कोरोना वायरस अपना रौद्र रूप धारण कर रहा है, वैसे वैसे उस पर नियंत्रण कराने हेतु अनेक उपाय योजना शुरू किए जा रहे हैं। देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी ने 21 दिन का लॉकडाउन घोषित कराने के बाद अब गांव-गांव में कोरोना वायरस को रोकने हेतु संचार बंदी लागू कर दी है। गोंदिया जिले के गोरेगांव तहसील तथा सड़क अर्जुनी तहसील के गांव-गांव में आकाश न्यूज के जिला प्रतिनिधि ने जाकर गांव के प्रमुख पदाधिकारियों से बात की। आखिर क्या कहना है गांव के पदाधिकारियों का, देखिए गोंदिया जिला प्रतिनिधि देवेंद्र दमाए की खास खबर। मैं आकाश न्यूज चैनल गोंदिया जिला प्रतिनिधि और मैं गोंदिया जिले से पड़स गांव ग्रामीण क्षेत्र में आया हूँ। यहाँ का तहसील आता है सड़क अर्जुनी और अभी हमारे जगभर देश में चल रहा है कोरोना विषाणु के ऊपर संचार बंदी पर कार्यक्रम और यहाँ पे गांव के लोगों ने कौन सी मुहिम रखी है और उस मुहिम के जरिए गांव को लोगों को कैसे कंट्रोल किया जाता है, यहाँ के उप सरपंच साहब हमको अभी बताएंगे। आज पूर्ण नाम हीरालाल मधुकर चवारे, मुक्काम पड़स गांव, पोस्ट डवा, तालुका सड़क अर्जुन, जिला गोंदिया, ग्राम पंचायत कार्यालय पड़स गांव, येथील मी सरपंच आहे। आणि माननीय आमच्या गावचे सरपंच महोदय माननीय डॉक्टर भूमेश्वरजी पटले यांच्या आदेशानुसार जो कोरोना व्हायरस आपल्या देशामध्ये जो पसरत आहे त्याच्यावर आळा घालण्याकरता दिनांक 26/3/2020 रोजी संपूर्ण गावामध्ये ट्रॅक्टर लावून माईक लावून लोकांना जागृत करण्याची भूमिका केली आणि जे बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या घरापर्यंत थांबण्याचा प्रयत्न आणि डॉक्टरपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न माननीय तलाठी कार्यालय त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांच्याकडून यादी घेऊन त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवून त्यांना ट्रीटमेंट करण्याचा मार्गदर्शन केलं आणि आपल्या घरापर्यंत थांबण्याचं त्यांना माहितीसुद्धा दिली। त्यानंतर आज दिनांक 27/3/2020 रोजी संपूर्ण गावामध्ये फवारणीचं कार्याला सुरुवात केली आणि आजूबाजूचे जे ग्रामपंचायत आहेत गोपाळटोली, भुसारटोला, मुरपा, संपूर्ण सरपंच एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकारी यांनासुद्धा माहिती दिली, माननीय खंडविकास अधिकारी, माननीय पंचायत विभागचे डेप्टी CO, आरोग्यमंत्री माननीय नितीनजी गडकरी, या क्षेत्राचे संबंधित आमदार यांना माहिती दिली की साहेब ह्या गावामध्ये जे बाहेरून येणारे लोक आहेत आणि आरोग्य पसरू नये याच्यासाठी आपल्याकडे काय पर्याय व्यवस्था आहे, गोरगरीब जे जनता आहे ते घराच्या बाहेर निघत नाहीत त्यांच्यासाठी आपण काय पर्याय व्यवस्था आखणार आहात, संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचे फॉलोअप करण्याचं काम आतापर्यंत माननीय या गावचे सरपंच डॉक्टर भूमेश्वरजी पटले, या गावचे उपसरपंच हिरालालजी चवारे, भुसाटोल्याचे सरपंच उमाकांतजी गहाणे, मुरपाडचे सरपंच व्यंकटजी चौधरी आणि आमचे संबंधित हरिचंदजी चाकाटे परांती बाबू आणि आरोग्य डिपार्टचे आणि त्याचप्रमाणे कोडीटोला आदरचे सरपंच जीवनलालजी लंजे हे एकत्र येऊन आपापल्या गावामध्ये काय काय पर्याय व्यवस्था आखावची असे आम्ही संबंधित बसून सर्व सरपंचांनी मीटिंग घेतली आणि त्याच्यावर पर्याय व्यवस्था आखण्याची माननीय डेप्टी CO फोन केलं, कलेक्टरला केलं, आरोग्यमंत्र्यांना केलं, त्याच्यानंतर या क्षेत्राची ज्याच्यावर धुरा आणि ज्याच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली माननीय नितीनजी गडकरी यांनासुद्धा आम्ही फोन केलं आणि त्या हिशोबाने आपल्या गावाला खंडविकास अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही संपूर्ण सचिवांना आदेश द्या त्या गावाकरिता आरोग्य आणि कोरोनाच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी आळा घालता येईल याच्यावर पर्याय व्यवस्था आखण्याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली आणि आम्ही त्याच्यावर पर्याय व्यवस्था आखत आहोत। काल स्पीकरने 5 ते 7 गावांमध्ये अलाउन्सिंग केलं आणि आज संपूर्ण गावामध्ये फवारणीची व्यवस्था सुरुवात केलेली आहे आणि लोकांना घराघरामध्ये थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत। डॉक्टर भूमेश्वर पटले, सरपंच आहे ग्रामपंचायत पळसगाव, पोस्ट डव्वा, तालुका सडक अजनी, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून आज मी कोरोनाविषयी सांगायचं झालं तर सर्वप्रथम धन्यवाद मानतो आहे की या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब, तसेच त्यांनी जे निर्देश दिलं त्यांनी लोकांना जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना जनजागृत व्हावी आणि कोरोनापासून बचाव व्हावा याचं अनुपालन करावं असे संदेश आणि आदेशसुद्धा काढले। पण मी एक सुखांतिक आहे की संपूर्ण देशात कोरोनाचा व्हायरस हा निरंतर पसरत आहे आणि कितीतरी लोक त्या कोरोनाला बळी पडत आहेत
त्यासाठी आम्ही एक निर्धार घेतला आणि गावात एक समिती गठित केली। समितीच्या माध्यमातून त्या समितीमध्ये आरोग्य सेवक, गावचे सरपंच, गावचे उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध प्रकारचे तलाठी जे आपल्या कार्यक्षेत्रात जे काम करतात ते तलाठी आणि अशा विविध ज्या विविध कामात जे सहकार्य करतात अशा व्यक्तींची एक कमिटी तयार केली आणि त्याचं एक विशिष्ट नियोजन केलं। माझे पूर्ण नाव आहे यशवंत शितकुराजी उंदिरवाडे। मी प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा ह्या ठिकाणी कार्यरत आहे आणि प्रा केंद्र डव्वा अंतर्गत उपकेंद्र पळसगाव ह्या ठिकाणी मी कार्यरत असून कोरोनाविषयी गावात जनजागृती करणे हा एक आम्ही ध्येय ठेवून आज सतत आम्ही ह्या गावामध्ये पळसगाव निवासी आणि मुंडरी टोला, पाटेकुरा, झुरकुडोला ह्या संपूर्ण गावामध्ये आरोग्याविषयी जनजागरण करत आहोत आणि या जनजागरणाच्या माध्यमातून जनतेला आम्ही घरोघरी हाऊस टू हाऊस जाऊन त्यांना बाहेर न निघण्याचं आम्ही काही मार्गदर्शन करत आहोत। आणि कोरोना हा आजार फार मोठा जीवघेणे आजार आहे हे आम्ही समस्त गावकऱ्यांना पटवून देत आहोत। आमच्यासोबत आमच्या आशा बहनसुद्धा आमची मदत करत आहेत। आमच्या पळसगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, आमचे मार्गदर्शक श्रीमान्य डॉक्टर भूमेश्वरजी पटले साहेब, सरपंच आणि उपसरपंच चव्हारे साहेब यांनीसुद्धा आमच्यासोबत वेळोवेळी प्रत्येक घरांना व्हिजिट देऊन आम्हाला सहकार्य करत आहेत। आणि ह्या गावचे प्रतिष्ठित नागरिकसुद्धा आमच्यासोबत येऊन जे बाहेरगावून आलेले आहेत मायग्रेशन लोक त्यांनासुद्धा माहिती सांगण्यास आम्हाला मदत करीत आहेत। आम्ही आतापर्यंत आज दिनांक 27/3/2020 एकूण बाहेरगावून आलेल्या 14 लोकांच्या घरांकडे आम्ही गेलेलो आहे आणि 14 लोकांना आम्ही त्यांची चाचणी प्रा केंद्र डव्वा ह्या ठिकाणी करण्यास सांगितलं, त्यांनी केलेली आहे। आणि त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं घरी कशा पद्धतीनं राहता येईल हे त्यांना चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे। म्हटलं की कोरोना व्हायरस हे बहुत घातक चीज आहे और एक विलासकालीन घडी आई आहे। उन्होंने आदेश दिए की पब्लिक या लोग कोई भी अपने घर से बाहर नहीं निकलने को होना। इस उद्देश्य से हमने गांव से सरपंच, तंटामुक्ति अध्यक्ष, गांव के बुजुर्ग लोग हम सब सहयोग करके गांव को घर के बाहर निकलने का नहीं ये संदेश दिए। और ऊपर से जो हमारे ग्राम पंचायत मुरपा ग्राम में जो बाहर से आए हुए जो भी लड़के थे कमाने गए थे उनको हमने मेडिकल ट्रीटमेंट करवा के उनको हमने ये सजेशन दिए कि अपने को भैया 14 तारीख तक अपने घर से बाहर निकलने का नहीं। अगर जो आदमी नहीं मिलता मैं रात दिन में 3 चक्कर गांव का लगाते हुए इनको सबको गांव के घर के अंदर करते रहता हूँ और लोगों को यही बता रहा हूँ कि भैया अगर ये चीज दवा से नहीं मिलती, दवा से और दुआ से किसी को लगने वाली नहीं है, इसका सहयोग अपने को ही करना है। अपन कैसे बचेंगे, अपना गांव कैसा बचेगा, अपना देश कैसा बचेगा, इस उद्देश्य से मैं अपने गांव के लोगों को कोऑपरेट करते रहता हूँ और इनको बताते रहता हूँ।